श्रावण महिन्यातला पहिल्या सोमवारी वारसा फाउंडेशनच्या वतीने नगरपालिका शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांना दूध वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर लाखो लिटर दूध ओतले जाते. पर्यायाने ते वाया जाते ते वाया न जाओ यासाठी वारसा फाउंडेशनच्या महिलांनी एकत्र येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना दूध देण्यात आले. शाळा क्रमांक 1 लाटियाळी या शाळेमध्ये सर्व आपले गोरगरीब मुलं शिकत असतात आणि रामलिंग उत्साह आज आपला पहिला सोमवार आहे श्रावणातला. जिजाऊ वारसा फाउंडेशन यांचा ग्रुप आणि त्यांच्या सदस्य यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की जे दूध वायला जातं ते आपण मुलांच्या पोटात घालू असा विचार. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या हार्दिक अशा शुभेच्छा. शिरूरमध्ये शाळा क्रमांक 1 नगरपालिकेचे येथे वारसा फाउंडेशन यांनी असा छान असा उपक्रम राबवला आहे. इथे दूध म्हणजे जो आपण दर सोमवारी महिला असतील पुरुष वर्ग असतील दर सोमवारी हे रामलिंग येथे देवस्थान आहे तिथे जाऊन प्रत्येक जण पिंडीला दूध वाहतो. पण हे दूध वाहिलेले हे दूध हे एका याच्यामध्येच म्हणजे व्यस्तच हे दूध जातं. तसं न करता आज सर्वांनी असं ठरवलं की हे दूध जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना दूध हा म्हणजे प्रकार दूध मिळतच नाही तर हे दूध वाया न घालवता हे या मुलांना भेटलं तर एक छानच. आणि त्यांना असेच उपक्रम पूर्ण श्रावण महिन्यातील दर सोमवारी वारसा फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणार आहे. तसेच रामलिंग महिला उन्नती येथील शाळेमध्ये देखील दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात प्रमुख आर्थिक सहकार्य म्हणून मंजुश्री थोरात मोना कुटवळ शिल्पा बर्डे यात प्रमुख आर्थिक सहकार्य म्हणून मंजुश्री थोरात मोना कुटवळ शिल्पा बर्डे संपदा राठोड भारती बारवकर इत्यादींनी सहकार्य केले. तसेच प्रमुख उपस्थिती राणी कर्डिले कृष्णाबाई जाधव लहू गावडे राजू लांघी वनिता पडवळ सोनाली माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी उत्तम गडकर सह सुवर्णा ताकते SP24 तास शिरूर.